क्लास सिक्स्थ, सब्जेक्ट इंग्लिश, यूनिट वन, 1.7, आर यू अ DIY किड? व्हाट इज मीन बाय DIY किड? लेट्स सी, व्हेन यू वर वेरी यंग, योर पेरेंट्स और अदर ग्रोन अप्स डिड एवरीथिंग फॉर यू. दे फेड यू, वॉश्ड यू, dressed you and took you around when you were very young. Young, लहान, जेव्हा तुम्ही खूप लहान होता. Your parents म्हणजे आई वडील and other grown-ups, grown-ups म्हणजे जी घरातली मोठी माणसं असतील, they did everything for you, तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी ती करत होते. What did they do? They फेड यू. फेड यू म्हणजे तुम्हाला ते भरवत असत किंवा त्यांनी तुम्हाला भरवलं, खाऊ घातलं. दे वॉश्ड यू, तुम्हाला त्यांनी अंघोळ घातली असेल. दे ड्रेस्ड यू, तुम्हाला त्यांनी कपडे घातले असतील. अँड दे टूक यू अराउंड म्हणजे तुम्हाला एका ठिकाणाहून दुसरीकडे फिरायला देखील घेऊन गेले असतील. बट थिंग्ज मस्ट हॅव चेंज्ड सिन्स देन. सिन्स देन म्हणजे तेव्हापासून काही गोष्टी आता मात्र बदललेल्या आहेत. नाव दॅट यू आर नियरली 11, यू मस्ट हॅव लर्न्ड टू डू मेनी थिंग्स ऑल बाय युअर सेल्फ. नाव दॅट यू आर नियरली 11, नियरली 11 म्हणजे तुम्ही जवळजवळ 11 वर्षांचे झालात. आता तुम्ही बऱ्याच गोष्टी ऑल बाय युअर सेल्फ तुमच्या तुम्ही करायला शिकले आहात. Now you are a do it yourself, that is DIY kid. Ata tumhi DIY kid ahat. What is mean by DIY? This DIY means do it yourself. Tumcha hatane tumhi sarva goshti kara kiwa tumhi tumcha goshti karu shakta. Do it yourself, tumcha tumhi kara. Right? Here is a list of some things an 11-year-old child should be able to do. या टॉपिकमध्ये अशाच काही गोष्टी आहेत की ज्या जनरली 11 वर्षांच्या मुलाला करता येतात, करू शकतो. And never mind if you can't do some of these things as yet. जरी तुम्हाला त्यातील काही गोष्टी करता येत नसतील तरी नेव्हर माइंड म्हणजे काळजी करू नका. देअर इज अ होल इयर फॉर यू टू लर्न दीज थिंग्स. होल, WHOLE, होल म्हणजे संपूर्ण. हे संपूर्ण वर्ष तुमच्याकडे आहे कशासाठी? तर ज्या गोष्टी तुम्हाला येत नसेल त्या शिकण्यासाठी. सो यू विल एन्जॉय दॅम. सो लेट्स बिगिन युअर काउंट. आवर काउंट, युअर काउंट. चला बघूयात कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला करता यायला हव्यात. फ्रेंड्स, हिअर इज द फर्स्ट थिंग. कॅन यू टेक केअर ऑफ युअर पर्सनल हायजीन? पर्सनल हायजीन म्हणजे वैयक्तिक स्वच्छता, स्वतःची स्वच्छता. कॅन यू टेक केअर ऑफ, टेक केअर ऑफ काळजी घेणे. तुम्ही तुमच्या स्वच्छतेची, स्वतःच्या स्वच्छतेची काळजी घेऊ शकता का? हाऊ कॅन यू डिसाईड दॅम? Let's see. I trim my nails regularly. Do you? Trim my nails. Trim the nails म्हणजे नख कापणे. I trim my nails regularly. मी नियमित नखे माझी कापतो. Do you? तुम्ही कापता का? I take a wash on my own. Take a wash on my own. मी स्वतःच अंघोळ करतो. A proper wash. पण कशी अंघोळ? तर प्रॉपर, योग्य पद्धतीने करतो. ती कशी? आय रिमेंबर टू वॉश बिहाइंड माय इयर्स, अंडर आर्म्स, एल्बोज, नीज एटसेट्रा. आय रिमेंबर, रिमेंबर मी लक्षात ठेवतो. आंघोळ करताना मी काय लक्षात ठेवतो? टू वॉश बिहाइंड माय इयर्स, कानांच्या मागे, अंडर आर्म्स म्हणजे काखेमध्ये, एल्बोज म्हणजे कोपर आणि नीज म्हणजे गुडघे, ह्या सर्व भागांना मी व्यवस्थित स्वच्छ करतो. डू यू? तुम्ही करता का? अँड आय यूज इनफ वॉटर. इनफ वॉटर, पुरेसं पाणी मी वापरतो. नॉट मोर नॉट लेस, जास्तही नाही आणि कमीही नाही. आय कॅन ऑइल अँड कोम माय हेअर ऑन माय ओन. आय कॅन ऑइल अँड कोम. ऑइल अँड कोम म्हणजे मी केसांना तेल लावून विंचरू शकतो.
I can wash and dry my hair on my own. I can wash and dry. केस माझे धू पण शकतो आणि वाळवू पण शकतो. हे सर्व मी स्वतःचे स्वतः करू शकतो. ऑन माय ओन म्हणजे स्वतः करू शकतो. सो दीज आर द कॅरेक्टर्स ऑफ अ डी आय वाय किड. आय नो यू कॅन डू इट टू. मला माहिती आहे तू पण हे करू शकतोस. बट डू यू डू इट. पण तू करतोस का? और डू यू स्टील डिपेंड ऑन युअर मदर. डिपेंड म्हणजे अवलंबून असणे. अजूनही तू मम्मीकडूनच किंवा आईकडूनच हे करून घेतोस का? डू यू टेक केअर ऑफ युअर क्लोथ्स. क्लोथ्स म्हणजे कपडे. तुम्ही तुमच्या कपड्यांची काळजी घेता का? आय कॅन इवन वॉश माय ओन क्लोथ्स वेन नेसेसरी. आय वॉश माय अंडरगार्मेंट्स एव्हरी डे. I even wash my own clothes when necessary. Necessary म्हणजे जेव्हा गरज असेल तेव्हा मी स्वतःचे कपडे स्वतः धुतो. I wash my undergarments. Undergarments म्हणजे आतले कपडे जे आहेत ते माझे मी दररोज धुतो. I don't stack up used and soiled clothes. Stack up म्हणजे तसेच घडी घालून किंवा कोंबून ठेवणे. यूज्ड अँड सॉइल्ड क्लोथ्स. सॉइल्ड क्लोथ्स म्हणजे मळालेले वापरलेले कपडे मी तसेच भरून ठेवत नाही. आय पुट दॅम इन द वॉशिंग बकेट ऑन टाईम. वॉशिंग बकेट कपडे धुण्याची जी बकेट असते त्यामध्ये मी ते कपडे वेळोवेळी टाकतो. आय ब्रश ऑर स्क्रब द सॉइल्ड पार्ट्स विथ सोप बिफोर आय ॲड दॅम टू द वॉशिंग पाईल. आय ब्रश ऑर स्क्रब द सॉइल्ड पार्ट्स. मळालेला भाग जो आहे कपड्याचा तो मी काय करतो? ब्रशने घासतो आणि विथ सोप साबण लावून ब्रशने घासतो. बिफोर आय ॲड देम टू द वॉशिंग पाईल म्हणजे त्या कपड्यांचे धुण्याच्या कपड्यांचा ढीग जो आहे त्यामध्ये टाकण्यापूर्वी मी साबणाने तो मळालेला भाग स्वच्छ करतो. आय कॅन हँग द क्लोथ्स नीटली. हँग वाळत टाकणे. विदाउट क्रीजेस. क्रीजेस म्हणजे घड्या पडणे. घड्या न पाडता कपडे मी व्यवस्थित वाळत घालतो. टू ड्राय ऑन द क्लोथ्स लाईन. क्लोथ्स लाईन दोरीवर वाळत घालण्यापूर्वी मी व्यवस्थित टाकतो. आय कॅन फोल्ड ऑल क्लोथ्स नीटली. फोल्ड घडी घालणे. सगळे कपडे मी व्यवस्थित घडी घालू शकतो. यू टू कॅन डू ऑल दिस. तारा सेड हॅव यू ट्राईड. ट्राईड म्हणजे प्रयत्न करणे. तू सुद्धा हे सगळं करू शकतोस. तू कधी प्रयत्न केलास का? नेक्स्ट वन इज कॅन यू स्विम. स्विम पोहणे. आय कॅन स्विम इन अ स्विमिंग पूल. आय कॅन स्विम म्हणजे मी पोहू शकतो. इन अ स्विमिंग पूल. स्विमिंग पूलमध्ये मी पोहू शकतो. आय कॅन स्विम इन अ वेल. वेल म्हणजे विहीर. एका विहिरीत मी पोहू शकतो. आय एम गोइंग टू लर्न फ्री स्टाईल स्विमिंग दिस इयर. आय एम गोइंग टू लर्न म्हणजे शिकणे. फ्री स्टाईल स्विमिंग म्हणजे फ्री स्टाईल स्विमिंग हा स्विमिंगचा एक प्रकार आहे. तो मी या वर्षी शिकणार आहे. हाऊ अबाउट यू? कुकू सेड टू मिया. तू काय करणार आहेस? नेक्स्ट वन कॅन यू राईड अ बायसिकल. राईड अ बायसिकल म्हणजे सायकल चालवणे. आय लर्न टू राईड अ बायसिकल वेन आय वॉज 8 years old. लर्न्ड म्हणजे मी शिकलो. काय? टू राईड अ बायसिकल. सायकल चालवायला मी शिकलो कधी? वेन आय वॉज 8 years old. मी 8 वर्षांचा असताना सायकल चालवायला शिकलो. आय एम लर्निंग टू राईड अ बिगर बायसिकल. लर्निंग शिकत आहे कशाला? काय करायला? टू राईड अ बिगर बायसिकल. मोठी सायकल चालवायला मी शिकत आहे. आय एम गोइंग टू लर्न इट इन द वेकेशन. वेकेशन म्हणजे सुट्टी. मी सुट्टीमध्ये ती चालवायला शिकणार आहे. आय कॅन राईड माय बायसिकल विदाउट द बॅलन्सिंग व्हील्स. आय कॅन राईड माय बायसिकल. मी माझी सायकल चालवू शकतो. कशी? विदाउट म्हणजे शिवाय. विदाउट द बॅलन्सिंग व्हील. बॅलन्सिंग व्हील शिवाय मी माझी बायसिकल सायकल चालवू शकतो. सो यू कॅन सी इन दिस पिक्चर दीज आर द बॅलन्सिंग व्हील्स. नेक्स्ट वन यू शूड केअर फॉर ॲटलीस्ट वन प्लांट. यू शूड केअर. केअर म्हणजे काळजी घेणे. ॲटलीस्ट कमीत कमी
वन प्लांट, एका रोपाची. यू शुड केअर, म्हणजे तुम्ही कमीत कमी एका रोपाची काळजी घेतली पाहिजे. माय आंट गेव मी दिस लिटल प्लांट. माय आंट, आंट म्हणजे मावशी, काकी किंवा आत्या. माझ्या मावशीने मला हे लिटल प्लांट, छोट असं रोप दिलेलं आहे. आय वॉटर इट एव्हरी डे. वॉटर इट, मी त्याला एव्हरी डे म्हणजे दररोज पाणी घालतो. आय लूजन द सॉइल अराउंड इट्स रूट्स फ्रॉम टाईम टू टाईम. लूजन द सॉइल म्हणजे माती मोकळी करतो. सॉइल म्हणजे माती. मी माती मोकळी करतो कुठली? अराउंड इट्स रूट्स, त्याच्या मुळांभोवती असणारी माती मी मोकळी करतो. फ्रॉम टाईम टू टाईम, वेळोवेळी हे काम मी करतो. आय ॲड अ लिटल कंपोस्ट टू इट एव्हरी 2 to 3 months. आय ॲड म्हणजे मिळवतो, घालतो. काय? अ लिटल कंपोस्ट. कंपोस्ट, कंपोस्ट खत असतं. ते खत मी त्याला 2-3 महिन्यातून एकदा घालतो. सो व्हॉट इज द यूज ऑफ दिस कंपोस्ट? त्याचा उपयोग काय आहे? इट हेल्प्स द प्लांट्स टू ग्रो. झाडांना, रोपांना वाढण्यासाठी मदत ह्या कंपोस्टची होत असते. हिअर इज तारा. शी सेज आय लव माय प्लांट. माय प्लांट लव्स सनलाईट. सनलाईट म्हणजे सूर्यप्रकाश. मला माझे झाड खूप आवडतं. आय लव माय प्लांट, मला माझं झाड खूप आवडतं. अँड माय प्लांट लव्स, माझ्या झाडाला काय आवडतं? सनलाईट. सनलाईट, सूर्यप्रकाश आवडतो. हिअर इज आर मिठू. ही सेज डिफरंट प्लांट्स नीड डिफरंट काइंड ऑफ केअर. डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या प्लांट्स, झाडांना नीड, गरज असते कशाची? डिफरंट काइंड ऑफ केअर. वेगवेगळ्या झाडांना वेगवेगळी काळजी घेण्याची गरज असते. नेक्स्ट वन, कॅन यू ड्रेस अप फॉर अ स्पेशल ओकेजन ऑन युअर ओन. ओकेजन म्हणजे प्रसंग. स्पेशल, खास. खास प्रसंगी तुम्हाला स्वतःला ड्रेसअप करता येतं का? ड्रेसअप करणे म्हणजे कपडे घालणे किंवा कपडे परिधान करणे. कॅन यू ड्रेस अप फॉर युअर स्पेशल ओकेजन? तुम्ही छान आवरू शकता का स्वतःचं? वेन आय वॉज इन स्टँडर्ड सेकंड, माय फादर हेल्प्ड मी. हेल्प्ड मी, मदत करत होते. वेन आय वॉज इन स्टँडर्ड सेकंड, सेकंड दुसरीला असताना माझे वडील मला मदत करत होते. बट नाव आय कॅन ड्रेस अप ऑन माय ओन. पण आता मी माझं स्वतःचं आवरू शकतो. इवन फॉर अ स्पेशल ओकेजन, खास प्रसंगी सुद्धा मी माझं स्वतःचं स्वतः आवरू शकतो. आर यू प्रेझेंटेबल वेन यू विजिट समवन एल्स? प्रेझेंटेबल इज अ न्यू वर्ड. विजिट, भेट देणे. समवन एल्स, दुसऱ्या कोणाला भेट देताना, भेटायला जाताना आर यू प्रेझेंटेबल? प्रेझेंटेबल म्हणजे व्यवस्थित, नीटनेटके तुम्ही असता का किंवा तू असतोस का? नेक्स्ट वन, कॅन यू कन्वे अन ओरल मेसेज टू समवन करेक्टली? कन्वे, पोहोचवणे, सांगणे. अन ओरल मेसेज, तोंडी निरोप. टू समवन, कोणाला करेक्टली म्हणजे व्यवस्थित, अचूकपणे. कॅन यू कन्वे अन ओरल मेसेज म्हणजे तुम्ही कोणाला अचूकपणे, न चुकता, व्यवस्थित, तोंडी निरोप सांगू शकता का? राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास्ड ऑन. रिसेंट म्हणजे आत्ताचा, अलीकडचा मेसेज, संदेश दॅट यू पास्ड ऑन. नाव हिअर इज अन ॲक्टिव्हिटी फॉर यू. राईट अ रिसेंट मेसेज दॅट यू पास्ड ऑन म्हणजे आत्ता एवढ्यात तुम्ही जर कोणाला संदेश दिला असेल कुठला, लाईक ॲट युअर होम ऑर इन स्कूल, शाळेमध्ये, घरी जर तुम्ही कोणाला असा तोंडी निरोप दिला असेल, देन यू कॅन राईट इट. ऑल्सो अ मेसेज बिटवीन फ्रेंड्स, तुमच्या तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये जर कुठला असा तोंडी मेसेज दिला असेल तर यू मे राईट द मेसेज इन युअर मदर टंग. तुमच्या मातृभाषेत म्हणजे मराठीतसुद्धा तुम्ही हा मेसेज लिहून काढू शकता. सो यू कॅन राईट इट इन युअर नोटबुक ॲज अन ॲक्टिव्हिटी. फ्रेंड्स, नाव हिअर इज अनदर थिंग. आर यू अ DIY किड? यू कॅन डिसाईड दॅन. यू मस्ट नो हाऊ टू सीव.
SEWCU शिवणे शिवणकाम. यू मस्ट नो, तुम्हाला माहीत असलंच पाहिजे हाऊ टू शिव, कसं शिवायचं ते. आय कॅन थ्रेड अ निडल, बेसिक थिंग इज यू शुड थ्रेड अ निडल. यू कॅन थ्रेड, यू मस्ट नो हाऊ टू थ्रेड अ निडल. थ्रेड अ निडल म्हणजे सुईमध्ये दोरा किंवा धागा ज्याला आपण म्हणतो तो ओवणे. आय पुट अ नॉट इन द थ्रेड. पुट अ नॉट, नॉट म्हणजे गाठ, इन द थ्रेड म्हणजे दोरा. मी दोऱ्याला गाठ मारू शकतो. वेन आय स्ट्रिंग फ्लावर्स ऑर बीट्स इन इट, म्हणजे जेव्हा मी दोऱ्यामध्ये धाग्यामध्ये फुलं, स्ट्रिंग फ्लावर्स म्हणजे फुलं ओवणे, ऑर बीट्स म्हणजे मणी घालणे, हे टाकल्यानंतर मी दोऱ्याला खाली गाठ मारतो. इट इज नेसेसरी. अँड इफ यू फॉरगॉट टू पुट अ नॉट इन दॅट थ्रेड, देन वॉट विल हॅपन, काय होऊ शकतं, ऑल द फ्लावर्स अँड बीड्स विल फॉल डाऊन फ्रॉम द थ्रेड. आय कॅन मेक दीज स्टिचेस. स्टिचेस म्हणजे टाके, स्टिचेस म्हणजे टाके. आय कॅन मेक दीज स्टिचेस, मी ह्या सगळे टाके घालू शकतो. कोणकोणते? इट इज गिवन ॲज रनिंग स्टिच, धाव टीप ज्याला आपण म्हणतो, धावता टाका जो असतो, बॅक स्टिच, उलटी टीप असते. आय कॅन ऑल्सो हेम द बॉर्डर. हेम द बॉर्डर म्हणजे कपड्याची कडा जी आहे आपण टीप मारलेली, ती कडा व्यवस्थित लॉक करणे, त्याला म्हणायचं हेम द बॉर्डर. आय कॅन सीव अप अ टीयर इन माय क्लोथ्स. मी कपडा जर माझा कुठे टीयर म्हणजे फाटणे किंवा उसवणे जर असेल तर मी तो शिवू शकतो. आय कॅन इवन सीव अ बटन. मी एक बटनसुद्धा त्या ठिकाणी कपड्यांना लावू शकतो. देअर इज अ स्टिच कॉल्ड बटन होल स्टिच. बटन मी कपड्यांना लावू शकतो आणि त्या ठिकाणी एक विशिष्ट टीप किंवा टाका घालायचा असतो. इट इज कॉल्ड ॲज बटन होल स्टिच. बटन होल स्टिच म्हणजे काजाचा टाका. वन्स आय मेड अ हँडकरचीफ बाय सुईंग द एजेस ऑफ अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ. वन्स म्हणजे एकदा मी काय केलं, आय मेड अ हँडकरचीफ, रुमाल बनवला बाय सुईंग द एजेस म्हणजे कडा ऑफ अ स्क्वेअर पीस ऑफ क्लॉथ. चौकोनी कपड्याच्या कडांना टीप टाकून शिवून मी त्याचा हात रुमाल बनवला. नेक्स्ट इज आय लव टू हेल्प इन द किचन. किचनमध्ये काम करायला, मदत करायला मला आवडतं. आय क्लीन ऑर वॉश फ्रूट अँड व्हेजिटेबल्स. आय क्लीन म्हणजे स्वच्छ करणे, वॉश म्हणजे धुणे. फ्रूट अँड व्हेजिटेबल्स, फळं आणि भाज्या मी धुतो. आय कॅन पील कुकुंबर्स. मी काकडीची साल काढू शकतो. ऑल्सो इन किचन आय हेल्प मदर इन क्लीनिंग ग्रेन अँड सिरियल्स. क्लीनिंग स्वच्छ करणे, ग्रेन अँड सिरियल्स म्हणजे धान्य डाळी स्वच्छ करायला मी मदत करते. आय एम गुड ॲट स्लायसिंग, कटिंग ऑर चॉपिंग फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स. मी छानपैकी काय करू शकतो, भाज्या आणि फळांना आय कॅन स्लाईस देम, त्यांच्या स्लाईस करू शकतो, फोडी करू शकतो, कटिंग कापू शकतो, चॉपिंग म्हणजे त्यांचे तुकडे करू शकतो. आय लाईक सिफ्टिंग ग्रेन ऑर फ्लोअर. सिफ्टिंग चाळणे, धान्य किंवा पीठ चाळायला मला आवडतं. लुक ॲट दिस वन. आय कॅन प्रिपेअर अ फ्यू सिम्पल डिशेस. सलाड्स, पीनट लड्डू. आय कॅन प्रिपेअर म्हणजे मी तयार करू शकतो काय, अ फ्यू सिम्पल डिशेस, सोप्या सोप्या काही डिशेस पदार्थ आहेत जे मी बनवू शकतो. विचार दे, दे आर सलाड्स, पीनट लड्डू. सलाड्स म्हणजे कोशिंबीर करू शकतो आणि पीनट लड्डू शेंगदाण्याचा लाडू पण करू शकतो. आय लव टू शेल अँड ईट पीज अँड ग्रीन ग्रॅम. आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स. शेल म्हणजे त्या ठिकाणी टर्फल काढणे. आय लव टू शेल अँड ईट पीज अँड ग्रीन ग्रॅम. पीज म्हणजे वाटाणा, ग्रीन ग्रॅम म्हणजे हरभरे.
दोन्हींचं पण मी काय करू शकतो, टर्फल काढायला आणि खायला आवडतं. आय कॅन शेल बीन्स अँड पीनट्स. मी शेंगा ज्या असतात त्यांचं काय करू शकतो, किंवा भुईमुगाच्या शेंगा, पीनट म्हणजे भुईमुगाच्या शेंगा, शेंगदाणे ज्याला आपण निघतात त्यातून, त्या शेंगा त्या मी काय करू शकतो, सोलू शकतो, टर्फल काढू शकतो. ना हिअर इज अ बॉय, वॉट इज ही डुईंग? सेज इट्स फन टू चर्न अँड ॲट द एंड यू गेट बटर मिल्क. चर्न त्या ठिकाणी घुसळणे, ताक घुसळणे जे आहे त्याला आपण चर्निंग म्हणू शकतो. अँड ही इज एन्जॉईंग इट. सेज ॲट द एंड यू गेट बटर मिल्क. सगळं झाल्यावर तुम्हाला शेवटी काय मिळतं, मस्त ताक मिळतं. हिअर इज तारा. सेज इट्स नॉट सो इझी टू मेक अ डो अँड रोल आउट पुरीज अँड चपातीज. इट्स नॉट सो इझी. सो मेकिंग अ डो, डो मीन्स कणिक, कणिक मळणे आणि त्यापासून पुरी किंवा चपाती म्हणजे पोळी बनवणं, इट्स नॉट सो इझी, खूप सोपं नाही. अँड हिअर कुकू सेज मेकिंग भाकरी इज अ स्किल्ड जॉब. भाकरी बनवणं तर काय आहे, इट्स अ स्किल्ड जॉब, त्यासाठी खूप कौशल्य लागतं. डू आन्सर द फोन पोलाइटली इन मराठी. पोलाइटली म्हणजे नम्रतेने, इन मराठी, मराठी भाषेमध्ये नम्रतेने कुठल्याही फोनला उत्तर द्या. ऑर इंग्लिश, मराठी किंवा इंग्लिशमध्ये, अँड टेक डाऊन अ मेसेज वेन नेसेसरी. गरज असेल तेव्हा टेक डाऊन म्हणजे लिहून घ्या, निरोप लिहून घ्या. सम मेसेजेस आर गिवन हिअर. हॅलो आंटी, दिस इज बिट्टू. मदर इज नॉट ॲट होम. आई घरी नाही. डू यू हॅव एनी मेसेज फॉर हर. तिच्यासाठी काही निरोप आहे का. हॅलो अंकल, हाऊ आर यू. आय एम गिविंग द फोन टू ग्रँडपा. ओके देन, सी यू, बाय बाय. मी आजोबांकडे फोन देतो. ठीक आहे, बाय बाय. अँड द लास्ट थिंग दॅट अ डी आय वाय किड शुड नो इज यू मस्ट लर्न टू बी अ स्मार्ट कन्झ्युमर. कन्झ्युमर दॅट मीन्स ग्राहक. तुम्ही एक स्मार्ट ग्राहक बनलं पाहिजे. सो व्हॉट इज मीन बाय ग्राहक ऑर कन्झ्युमर? आय ऑलवेज चेक द प्रॉडक्ट आय एम बाईंग. ऑलवेज चेक म्हणजे तपासून पाहतो काय, द प्रॉडक्ट आय एम बाईंग. मी खरेदी करत असलेली गोष्ट, वस्तू ही नेहमी तपासून पाहतो. देन आय मेक शुअर दॅट द प्राईस इज राईट. मेक शुअर, खात्री करून घेतो की प्राईस म्हणजे किंमत ही बरोबर आहे. आय ऑलवेज पे द राईट अमाऊंट. पे म्हणजे पैसे देणे, अमाऊंट म्हणजे पैसे किंवा रक्कम. मी नेहमी योग्य तीच रक्कम किंवा पैसे देतो. आय डू मेंटल अरिथमॅटिक ऑर सिम्पल कॅल्क्युलेशन्स बिफोर आय पे टू शॉपकीपर. आय ऑलवेज किंवा आय डू मेंटल अरिथमॅटिक. मेंटल अरिथमॅटिक म्हणजे मी आकडेमोड करतो मनातल्या मनात. सिम्पल कॅल्क्युलेशन्स म्हणजे मी कॅल्क्युलेशन्स करतो सोपे सोपे. बिफोर पेईंग टू द शॉपकीपर, दुकानदाराला पैसे देण्यापूर्वी मी हिशोब करतो. दॅट इज वाय आय एम एबल टू कलेक्ट द करेक्ट चेंज. चेंज म्हणजे चिल्लर किंवा सुट्टे पैसे. हिशोब केल्यामुळे मला सुट्टे पैसे मोजून घ्यायला सोपं जातं. आय कॅरी द मनी सेफली अँड केअरफुली. पैसे मी काय करतो, सेफली म्हणजे सुरक्षित आणि केअरफुली म्हणजे काळजीपूर्वक व्यवस्थित सांभाळून घरी नेतो. आय रिमेंबर, मी लक्षात ठेवतो टू टेक प्रॉपर कंटेनर्स. कंटेनर्स म्हणजे पैसे ठेवण्यासाठी किंवा जे सामान घेतलं आहे आपण ते ठेवण्यासाठी मी प्रॉपर कंटेनर्स ते ठेवण्यासाठी पिशवी बॅग जे काय असेल ते घेऊन जातो. आय अवॉइड प्लास्टिक बॅग्स. प्लॅस्टिकच्या पिशव्या मी घेत नाही किंवा टाळतो, विच इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो दीज वेअर द स्पेशल फीचर्स ऑफ अ डी आय वाय किड. सो फ्रेंड्स, आर यू अ डी वाय वाय किड? सो फ्रेंड्स, आर यू अ डी आय वाय किड? Friends, did you like this video? Do share with us through your comments, and for watching more videos,
Stay tuned with Scholarly. Till then, take care and bye-bye.